नमस्कार, आज बनवते ढाबा स्टाइल राजमा चावल। रेसिपी एकदम सोपी आहे, तुम्ही ही ट्राय करू शकता। चला मग चालू करू। हे इथे मी राजमा घेतलेत, जे रात्रभर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये। आणखीन आता ह्याला मी कुकरमधून शिट्ट्या काढून घेणार आहे। तर कुकरमध्ये मी राजमा ॲड करतो आहे। तर इथे मी एक तेजपत्ता घेतलाय, दालचिनी आहे आणि लवंग घेतलेत आणि गरजेप्रमाणे पाणी घ्या। जास्त पाणी नाही घ्यायचं आहे, जोपर्यंत ते भिजतील तेवढंच पाणी घ्या। आणि आता याच्या मी 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहे। इथे माझ्या 5-6 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकर तेव्हाच खोला जेव्हा थंड होईल, लगेच खोलू नका। तर बघू शकता राजमा माझा शिजलेला आहे, जेवढ्या पद्धतीत पाहिजे तेवढ्या पद्धतीत शिजलेला आहे। तर आता पुढच्या रेसिपीला आपण स्टार्ट करू। एका पॅनमध्ये मी घेतलं इथे तेल, त्याच्यामध्ये मी इथे जिरा 1 चमचा जिरा ॲड केला। जिऱ्याला चांगलं गरम करायचं आहे। गॅसचा फ्लेम मी इथे लो ठेवलाय। ऑलमोस्ट जिरा इथे आपला भाजलेला आहे। तर इथे मी आता एक कांदा घेतोय, मीडियम आकाराचा आहे, त्याला मी कापून घेतलाय। त्यालाही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त शिजवायचं नाही आहे, गोल्डन कलरचा कलर वगैरे यायला द्यायचा नाही आहे। नॉर्मली जस्ट शिजवून घेतोय। कांदा इथे शिजत आला आहे आणि शिजलेला आहे। तर आता याच्यात मी ॲड करतो आहे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। तिलाही मी एकजीव करून घेतो आहे या मिश्रणामध्ये। गॅसचा फ्लेम अजूनही मी लो मिडियमवर ठेवलेला आहे। तिलाही चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे मी। तर इथे 2 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात आणि 1 टोमॅटो। त्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। छान पद्धतीमध्ये शिजण्यासाठी मी इथे एक झाकण ठेवलंय, 5 ते 10 मिनटं मी ठेवलंय। मध्ये मध्ये मी चेक करतोय खाली लागू न देण्यासाठी। झालेलं आहे, बऱ्यापैकी शिजलेलं आहे। बघू शकता टोमॅटो शिजला आहे। तर आता हे मिश्रण थंड झाल्यावर मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। थंड झाल्यावरच मी घेतलं आहे त्यामध्ये। तर ऑलमोस्ट झाले आपली ग्रेव्ही, बघू शकता अशा पद्धतीने। तर त्याच पॅनमध्ये मी इथे एक तेल घेतलं, 1 चमचाभर असेल। त्याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड करतो आहे। गॅसचा फ्लेम लो आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, जर जास्त तिखट पाहिजे असेल तर ॲड करू शकता। इथे पेस्ट आहे टोमॅटो आणि कांद्याची, जी आपण वाटून घेतली होती। एकजीव करायची आहे छान पद्धतीमध्ये। तर याच वेळी आता मी याच्यात ॲड करतो आहे धने जिरा पावडर 1 छोटा चमचा आणि थोडीशी हळदी। एकजीव करून घेतो आहे पेस्टला पूर्णपणे। तर याच्यावर मी झाकण ठेवतो आहे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी आणि त्याचा कलर चेंज होण्यासाठी। बघू शकता ऑलमोस्ट त्याचा कलर चेंज होत आला आहे, लाल होत चालले। तर मध्ये मध्ये मी चेक करत राहिलो आहे। एक 5 ते 10 मिनटं लागतात ग्रेव्हीला घट्ट होण्यासाठी। ऑलमोस्ट झाली आहे, बघू शकता तेल साईडला सोडलं आहे। तर ग्रेव्ही आपली ही इथे तयार झाली आहे, कलरही पूर्णपणे चेंज झाला आहे।
आता इथे मी ॲड करतो आहे जे कुकरमधून शिट्ट्या काढून घेतला होता राजमा, तो मी या ग्रेव्हीमध्ये ॲड केला आहे. एक चव करून घेतो आहे. गॅसचा फ्लेम मी मीडियमवर ठेवला आहे. आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे गरजेनुसार. जेवढं तुम्हाला पाणी लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता. जास्त पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी घ्या, घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी घ्या. तर मी ते गरजेनुसार पाणी ॲड केलं आहे. आता याला मला छान शिजायला द्यायचं आहे. एक दोन उकळी यायला पाहिजे. तर त्याच्या आधी मी इथे एक चमचा मीठ घेतला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. आता या मिश्रणाला मला उकळी यायला द्यायची आहे. त्याच्या आधी मी याच्यावर झाकण ठेवून देतो आहे शिजण्यासाठी वाफ लागून. झाकण इथे तुम्हाला ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं ठेवायची आहे. 10-15 मिनटांनी मी झाकण काढून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये मी ॲड केला 1 चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर. या मिश्रणाला आपण ढवळून घेऊ. एक जीव झालेली आहे. बऱ्यापैकी आपली ही ग्रेव्ही झालेली आहे. राजमा चावल आपला झाला आहे. राजमा बघू शकता अशा प्रकारे बनवायचं आहे. अतिशय सोपी पद्धत सांगितली आहे, कोणीही बनवू शकतं. खूप स्वादिष्ट आणि सिंपल अशी रेसिपी आहे. आय होप तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक